महापोर्टल वरील मराठी व्याकरणाचे सर्व वाक्प्रचार. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण महापोर्टलने विचारलेले जे वाक्प्रचार आहेत तर ते वाक्प्रचार आपण पाहणार आहोत. तर महापोर्टलने काय वाक्प्रचार विचारलेले आहेत तर ते पाहूया. तर बघा, अग्निदिव्य करणं, आता हे सगळे प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेले आहेत, कृषी सेवक परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे, काही अन्न पुरवठा निरीक्षक वेगळ्या वेगवेगळ्या परीक्षांमध्ये हे प्रश्न आहेत, त्याच्यामुळे मी हे लिहिलेले नाही, पण हे सर्व प्रश्न मी महापोर्टलच्या परीक्षांमधून प्रश्नपत्रिकांमधून घेतलेले आहेत. तर बघा, अग्निदिव्य करणं, अग्निदिव्य करणं म्हणजे काय? कठीण कसोटीला उतरणं. आता काही वेळेस काय असतं, तुम्हाला वाक्प्रचार दिलेला असतो, म्हणजे वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग केलेला असतो. वाक्यात उपयोग केलेला असतो म्हणजे काय? आता एखादी गोष्ट ज्याला परवडेल ती त्याने करावी, आणि ज्याला परवडत नाही त्याने उगीच मग पुढे डायडॅश दिलेलं असतं. उगीच काय? त्याने उगीच पुढे म्हटलेलं, मग त्याच्यात खाली चार वाक्प्रचार दिलेले असतात. मग त्याने उगीच उंटाच्या शेपटाचा मुका घ्यायला जाऊन मान मोडून घेऊ नये. काय? उंटाच्या शेपटाचा मुका घेऊन मान मोडून घेऊ नये म्हणजे काय? अशक्य प्राय गोष्ट करून उगीच त्रास करून घेऊ नये, असं तुम्हाला वाक्प्रचार म्हणजे वाक्य दिलेलं असतं, तिचं हे विचारलेलं असतं. तर तिथं सुद्धा तुम्हाला अशा पद्धतीने त्या वाक्प्रचाराचा हे देखील सांगितलेलं असतं, म्हणजे वाक्यात उपयोग करताना तो कसा करावा असं देखील तुम्हाला विचारलेलं असतं. आता पुढचं, चंद्रमोळीघर. आता चंद्रमोळीघर म्हणजे काय? अतिशय गरिबीची परिस्थिती असेल तर त्याला चंद्रमोळीघर म्हणायचं. तो काय? ते त्याचं चंद्रमोळीघर आहे म्हणजे काय? अतिशय गरिबीची हलाखीची परिस्थिती आहे. त्याच्यानंतर एकच वाक, म्हणजे काही वाक्प्रचारांचे अर्थ एकच असतात, म्हणजे समानार्थी वाक्प्रचार म्हणायचे त्याला. आता आगीत उडी मारणे म्हणजे संकटात जाणं, आभाळ कोसळणं म्हणजे त्याच्यावर संकट कोसळणं, ग्रहण लागणं म्हणजे त्याच्यावर संकटामागून संकट येणं, म्हणजे संकटात पडणं, या तिघांचा अर्थ एकच होतो. ओके, तर त्याच्यानंतर खोड मोडणे म्हणजे काय? मी त्याची चांगली खोड मोडली. प्रत्येक याचा वाक्यात उपयोग करायचा, वाक्यात उपयोग करायचा म्हणजे काय? की त्याचं वाक्य तयार करायचं. खोड मोडणे, मी ना त्या मुलाची चांगलीच खोड मोडली, है की नाही? म्हणजे खोड मोडली म्हणजे काय? त्याच्या ज्या चुकीच्या सवयी होत्या ना, ते त्याला शिक्षा केली आणि त्याचं ती सवय त्याची बंद करायला हे केलं, भाग पाडलं, म्हणजे शिक्षा करून एखाद्याची सवय मोडणे. त्याच्यानंतर पाचावर धारण बसणे, याचा वाक्प्रचार वाक्यात उपयोग कसा येईल? समोर इतका भल्ला मोठा साप पाहून माझी पाचावर धारण बसली म्हणजे मला काहीच बोलता येईना झालं, म्हणजेच काय? प्रचंड भयभीत होणं, खूप घाबरणं. आमिष दाखवणं, आमिष दाखवणं म्हणजे काय? मोहात पाडणे. औरंगजेबाने शिर्के घराण्याला काय? शिर्के घराण्याला वतनाचे आमिष दाखवून आपल्याकडे वळवून घेण्याचा प्रयत्न केला, म्हणजे आमिष दाखवणं म्हणजे काय? मोहात पाडणे. त्याच्यानंतर पान उतारा करणे, पान उतारा करणे म्हणजे काय? अपमान करणे. बरेच जण म्हणतात तो मतीस मला गृहपाठ करून जायला पाहिजे, हा नाहीतर आमचे शिक्षक एकदम सर्वांसमोर माझा पान उतारा करतात. सर्वांचा पान उतारा करतात म्हणजे काय? अपमान करतात. ओके, अंगावर काटा येणे, अंगावर काटा येणे म्हणजे काय? भीतीने अंगावर शहारा येणे, है की नाही? समोर एकदम भला मोठा साप पाहून माझ्या अंगावर काटा आला म्हणजे भीतीने अंगावर शहारा येणे. राम नसणे, त्याच्या बोलण्यात काही राम नाही म्हणजे तो उगी व्यर्थ बरबडतोय. राम नसणे म्हणजे काय? व्यर्थ चर पडणे. कंठस्नान घालणे, पोलिसांनी चोराला दरोडेखोराला कंठस्नान घातले म्हणजे काय? ठार मारणं. वाटेल ते बोलणं, आता याचा उलटा अर्थ विचारलेला आहे. वाटेल ते बोलणे या शब्दाचं वाक्प्रचार कोणता? मग वाटेल ते बोलणे याचा काय? जिभेला हाड नसणे. काय? जिभेला हाड नसणे. त्याच्यानंतर हे आहेत बघा, हात मारणे. हात मारणे म्हणजे काय? डल्ला मारणे. हात मारणे म्हणजे डल्ला मारणे. बघा, चोरांनी सावकाराच्या तिजोरीवर डल्ला मारला म्हणजे हात मारला. पाठ दाखवणे म्हणजे काय? पाठ दाखवणे म्हणजे पळून जाणे, है की नाही? त्याने त्याच्याशी कुस्ती खेळताना त्याने पाठ दाखवली म्हणजेच काय? तो पळून गेला. त्याच्यानंतर उंटाच्या शेपटीचा मुका घेणे म्हणजे अशक्य प्राय गोष्ट करण्याचा प्रयत्न करून स्वतः त्रास करून घेणं. घाम गाळणं, आपल्या वाटतं घाम गाळणं म्हणजे घाम गाळणं, का नाही? घाम गाळणं म्हणजे कष्ट करणं. सव्यापसव्य करणे, सव्यापसव्य करणं म्हणजे काय? यातायात करणे, खूप प्रयत्न करणे. हळद लागणं, हळद लागणं म्हणजे काय? लग्न होणं. जीवाची मुंबई करणं, जीवाची मुंबई करणं म्हणजे काय? मौज मजा करणं. चला जीवा आता मस्त जीवाची मुंबई करायची म्हणजे काय? मौज मजा करायची. ती एकदम लंकेची पार्वती आहे म्हणजे काय? अंगावर दागिने नसलेली स्त्री, अंगावर दागिने नसलेली स्त्री. ब्र ना काढणे, तो ब्र सुद्धा काढत नाही म्हणजे काय? तोंडातून एक शब्द देखील काढत नाही. अर्ध्या वचनात असणं, अर्ध्या वचनात असणं म्हणजे काय?
बिन तक्रार आज्ञा पाळणं, म्हणजे कोणतीही तक्रार न करता आज्ञा पाळणं, तो माझ्या अर्ध्या वचनात आहे, म्हणजे मी सांगितलंय तो माझ्या शब्दापुढे नाही, म्हणजे अर्ध्या वचनात आहे. उष्ट्या हाताने कावळा न हाकणे, काही लोक असतात बघा ते उष्ट्या हाताने कधी कावळा हाकत नाही, म्हणजे काय ते कधीच कोणाला काहीही देत नाही, काहीच मदत करत नाही, तर अशा माणसाला काय म्हणायचं, उष्ट्या हाताने कावळा हात नाही. असे काही प्रश्न पाहिलेत, आपण अजून उरलेले प्रश्न पाहूया. तर बघा आपल्याला पुढचे वाक्प्रचार पाहिजे, याच्यामध्ये घर धुणे हा वाक्प्रचार विचारलेला आहे. तर घर धुणे म्हणजे काय, चोरीने हिरवून नेणे. आता बघा चोरांनी आमचं सगळं घर धुवून नेलं, म्हणजे काय, सगळं चोरीने हिरवून नेलं असं त्याचा अर्थ होतो. आता असं वाक्य दिलेलं असतं आणि त्याला तुम्हाला एक हे दिलेलं असतं, बघा प्रतीक कडून चावी हरवली हे समजता सर्वांनी प्रतीकला डायडाशी तर गाळे जागा दिली असते आणि मग नंतर चावी शोधून दिली. मग काय, प्रतीकला कान पिचक्या दिल्या म्हणजे बोल लावले आणि मग नंतर चावी शोधून दिली, म्हणजे कान पिचक्या देणे हा वाक्प्रचार इथे वापरता यायला पाहिजे. त्याच्यानंतर स्वतःच्या मुलाच्या समाज सुधारक विचारांमुळे त्याच्या लग्नात अजिबात हुंडा न मिळालेल्याने सोना काकू एवढ्या तेवढ्या कारणाने आपल्या डोक्यात काय घालून घेत, तर सोना काकू आपल्या डोक्यात राख घालून घेत. काय, राख घालून घेत. त्याच्यानंतर अंगावर पडणं, बघा अंगावर तो कामच करत नाही हा, त्याला वेगळं काढून द्या, म्हणजे त्याच्या अंगावर पडलं का तो काम करेल, म्हणजे काय अंगावर पडलं म्हणजे काय, त्याला स्वतःच काम स्वतःच करावं लागेल, सारं काम करावं लागेल. पाणी सोडणे, बघा एक जर एकाकडे माझे 5,000 रुपये होते, तो अनेक वर्षापासून देतच नव्हता, किंवा स्टडी सर्कलकडे जे माझे 20-25,000 रुपये आहेत, तो 3-4 वर्षापासून देतच नाही, मी आता असं ठरवलं की त्याच्यावर पाणी सोडून द्यायचं ठरवलं, म्हणजे काय, पाणी सोडणे. त्याच्यानंतर वाटेस जाणे, वाटेस जाणे म्हणजे काय, खोडी काढणे. वाटेस जाणे म्हणजे काय, खोडी काढणे. वाट लागणे म्हणजे नष्ट होणे. वाट लागणे म्हणजे काय, नष्ट होणे, है ना, त्याची सगळी वाट लागली म्हणजे काय, सगळं नष्ट झालं असं. वाटाण्याच्या अक्षता लावणे म्हणजे काय, मी त्याच्याकडे हे मागायला गेलो त्याने मला वाटाण्याच्या अक्षता दिल्या. वाटाण्याच्या अक्षता दिल्या म्हणजे काय, माझी विनंती धुडकवून लावली. अत्तराचे दिवे जाळणे, अत्तराचे दिवे जाळणे म्हणजे काय, उधळपट्टी करणे. काय, उधळपट्टी करणे. तो त्याच्याकडे बघा समृद्धीचे पैसे आल्यानंतर तो खूप काय करतोय, अत्तराचे दिवे जाळतोय, म्हणजे काय, खूप उधळपट्टी करतोय. आता अत्तराचं जर अत्तर किती माग असतं, त्याचे दिवे जाळणे म्हणजे किती मोठी गोष्ट आहे की नाही, तर अत्तराचे दिवे जाळणे म्हणजे उधळपट्टी करणे. आता काही समानार्थी शब्द आहेत बघा, आकाशाची कुराड होणं, आभाळ फाटणं, आभाळ कोसळणं, म्हणजेच काय, खूप मोठी संकट येणं. तर हे आकाशाची कुराड होणं, आभाळ फाटणं, आभाळ कोसळणं म्हणजे संकट येणं. त्याच्यानंतर कानावर घालणं, है ना, मी ते मोठ्या माणसांच्या ती गोष्ट कानावर घातली, म्हणजे काय, त्यांना सांगितलं किंवा त्यांना कळवलं. हा, तो काय करतो, काय नाही, तो माशा मारतो, म्हणजे काय, तो निरुद्योगी आहे, त्याला कोणताही उद्योग नाही. पाण्यावरची रेघ म्हणजे काय, ती काय पाण्यावरची रेघ आहे, म्हणजे काय, ती संपणारी आहे, संपविणे. त्याच्यानंतर नाव मिळवणे, लौकिक नाव चढणे, नावास चढणे म्हणजे काय, कीर्ती मिळवणं किंवा लौकिक मिळवणे. आता ह्या एक हे 2-3 वाक्प्रचार आहे बघा. राईचा पर्वत करणं, काही माणसं असतात ना राईचा पर्वत करतात, म्हणजे काय, किंवा काही बाया आहेत ना काही राईचा पर्वत करतात, किंवा काही काट्याचा नायटा करतात, किंवा काही पराचा कावळा करतात. पराचा कावळा करतात म्हणजे काय, छोटी गोष्ट छोटं असेल ना, छोटं संकट असेल तर मोठं करून दाखवायचं, म्हणजे काय, एखादी शुल्लक गोष्टी असेल ना त्याचा विपर्यास करायचा, म्हणजे मोठी करून दाखवायची ती, म्हणजे राईचा काय करायचा, पर्वत करायचा, ती एवढी एवढीच आहे पण ती मोठी गोष्ट करून सांगायची. दत्त म्हणून उभे राहिले, ऐका नी, मी घरातून बाहेर निघताच माझा मित्र तिथं मदतीसाठी दत्त म्हणून उभा राहिला, म्हणजे आकस्मिकपणे हजर झाला. खडा टाकून पाणी, खडा टाकून पाणी म्हणजे काय, अंदाज घेणे. खडा टाकून पाणी म्हणजे काय, अंदाज घेणे. पानिपत होणे, पानिपत होणे म्हणजे काय, हार होणे. आता पानिपत बघा, हरियाणामध्ये पानिपत नावाचं शहर आहे, तिथे इंग्रज आपल्या अहमद शाह अब्दालीची आणि मराठ्यांची लढाई झाली. तर तिथं आपल्या काही गोष्टी चुकल्यामुळे, बघा रात्रीचा वेगळा निर्णय होता, सकाळी वेगळा निर्णय झाला, आणि आपण इथून लढाईसाठी सर्व सगळेच्या सगळे म्हणजे बाया बापड्या सगळे घेऊन गेलो, त्याच्यामुळे आपल्याला तिथं अहमद शाह अब्दालीने आपल्याला हरवलं, म्हणजे आपलं काय झालं, पानिपत झालं. पानिपत झालं म्हणजे काय, हार होणे. असं म्हटलं जातं की ते 1.25 लाख बांगडी फुटली. आता बांगडी फुटली म्हणजे ते बांगड्या फोडल्या का, नाही, तर बांगडी फुटली म्हणजे काय, 1.25 लाख स्त्रियांना वैधव्य आलं. काय आलं, वैधव्य आलं. मग बांगडी फुटणे म्हणजे वैधव्य येणे असं त्याचा अर्थ होतो. बघा एखाद्या स्त्रीला जर समजा, खास करून आपल्याकडे अशा प्रथा आहे, तिचा नवरा जर वारला तर तिचा कुंकू पुसला जातो. मग कुंकू पुसणे म्हणजे काय, वैधव्य येणे. किंवा तिच्या बांगडी फुटणे,
बांगडी फुटणे म्हणजे सुद्धा काय वैधव्यने, किंवा आता पायातले जोडे काढणे म्हणजे सुद्धा काय वैधव्यने. तर ही अशा पद्धतीचं तुम्हाला विचारलं जातं. त्याच्यानंतर गाशा गुंडाळणे, गाशा गुंडाळणे म्हणजे काय आहे ना, ते आम्ही तिथं गेलो होते चोरांनी आम्हाला पाहून तिथून गाशा गुंडाळा म्हणजे तिथून पोहारा झाले पळून गेले निघून गेले. छत्तीसचा आकडा असते बघा, छत्तीस हा अशी संख्या बघा, छत्तीस हा इकडं याचे विचार इकडं त्याचे विचार तिकडे, म्हणजे छत्तीसचा आकडा असणे म्हणजे एकमेकांचं न पटणं म्हणजेच काय वैरभाव असणं, एकमेकांची काय असणं वैरभाव असणं. तर असे वाक्प्रचार आहे, त्याचा एक फोटो काढून घ्या. तर बघा इतर काही वाक्प्रचार आहेत, तर ते लेखन करण्यापेक्षा मी तुम्हाला ते वाचून दाखवतो. तर बघा काही मी तुम्हाला सांगितलं काही असे आहे की पूर्ण वाक्य दिलेलं असतं आणि त्या वाक्यामध्ये आपल्याला वाक्प्रचार टाकायचा असतो. आता पहिलं आहे, राजेशने अख्ख्या विभागात सर्वांकडून उधार पैसे घेऊन बरेच महिन्यापासून कोणालाही परतफेड केली नसल्याचे समजल्यावर लोकांनी आपले पैसे डायडॅश झाल्याचे मानले. बघा बऱ्याच जणांकडून त्याने राजेशने पैसे घेतले आणि लोकांना दिलेच नाही आणि त्यांना कळ बऱ्याच दिवसानंतर लोकांना कळलं की आपले पैसे कुठं जमा झाले. बघा आपले पैसे डायडॅश झाल्याचे त्यांनी मानलं, लोकांनी मानलं. कुठं मानलं? बँकेत जमा झाल्याचे मानले का, सहकारी संस्थेत जमा झाल्याचे मानले का, पतपेढीत जमा झाल्याचे मानले का, अक्कल खाती जमा झाल्याचे मानले. तर काय उत्तर येईल त्याचं? अक्कल खाती गेल्याचे. म्हणजे जर समजा आपले पैसे वापस येत नसेल आपण काय म्हणायचं, माझे अक्कल खाती हे पैसे गेले. तर बघा माधवी व निभा यांची मैत्री एवढी घनिष्ठ होती की दोघी जणी एकमेकांना डायडॅश जपायच्या. त्यांची मैत्री एवढी आपण एकमेकांना कसं जपतो बघा, गुलाबाच्या पाकळीप्रमाणे का, झेंडूच्या फुलाप्रमाणे का, तळफळाच्या भेगेप्रमाणे का, तळहाताच्या फोडाप्रमाणे. तर काय? तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणे म्हणजे काय? खूप काळजी घेणे. पुढचा एक शब्द आहे ही आलेला आहे, जाधव पहलवान हे घरास बाहेर घरी वाघोबाचा अवतार दाखवत असले तरी घराच्या मंडळीसमोर त्याचे ताटाखालचे डायडॅश व्हायचे. काय व्हायचे? ताटाखालचे मांजर व्हायचे. ओके, वर्षानुवापुरचं आहे, वर्षानुवर्ष भारतातील विविध राज्यातील जनता आपल्या लोभीपणाचे शिकार होऊन विविध चिटफंड कंपन्या व सहा महिन्यात दुप्पट पैसे कर देण्याचे डायडॅश दाखवणारे त्यांचे दलाल त्यांना बळी पडत आहेत. काय दाखवणारे? आमिष दाखवणारे. काय? आमिष दाखवणारे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे असे डायरेक्ट वाक्य येतं आणि त्याच्यामध्ये ते तुम्हाला भरायला लावलेलं असतं. त्याच्यानंतर पुढचा वाक्प्रचार आहे, फडशा पाडणे म्हणजे काय? अन्न पुरवठा निरीक्षक मध्ये विचारलेला प्रश्न आहे. फडशा पाडणे म्हणजे चट्टा मट्टा करणे. बारा गावचं पाणी पिणे, बारा गावचं पाणी पिलेलं आहे म्हणजे काय? मला खूप अनुभव आहे. काय? खूप अनुभव आले, विविध अनुभव येणे. आकाश पाताळ एक करणं, आकाश पाताळ एक करणं म्हणजे काय? मी परीक्षेत पास होण्यासाठी सर आकाश पाताळ एक करेन पण परीक्षेत पास होऊनच दाखवेल म्हणजेच काय? आकाश पाताळ एक करणे म्हणजे खूप प्रयत्न करणे. त्याच्यानंतर लंकेची पार्वती, सांगितलं तुम्हाला लंकेची पार्वती म्हणजे अंगावर दागिने नसलेली स्त्री. आता पतीस मृत्यू येणे किंवा विधवा येणे या संबंधीचा वाक्प्रचार आता सांगितला तुम्हाला. कोणता वाक्प्रचार आहे मग तो? बांगडी फुटणे. काय? बांगडी फुटणे. त्याच्यानंतर पुढचा शब्द हे आहे, घरचा झाला जागा आणि चोर आला रागा. घरचा झाला जागा आणि चोर आला रागा म्हणजे चोरी करायला गेला आणि तो मालक जागा झाला तर चोराला काय आला? त्याचा राग आला. म्हणजे त्याची वस्तू घ्यायला जाऊन त्याच्यावरच अजून काय करणं? शिरजोर होणं. म्हणजे दुसऱ्याचं घेण्यास जाऊन त्याच्यावर काय होणं? रागावणं. याला म्हणायचं घरचा झाला जागा आणि चोराला रागा. त्याच्यानंतर भुरळ पाडणे, भुरळ पाडणे म्हणजे काय? एखाद्या गोष्टीविषयीची आवड निर्माण करणे. काय करणे? एखाद्या गोष्टीविषयी आवड निर्माण करणे म्हणजे भुरळ पाडणे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मूर्ख व्यक्तीला शहाणपण शिकवायला जाऊ नये कारण त्याचा काही फायदा होत नाही. मूर्खाला कितीही सांगितलं तरी सुद्धा त्याचा काही फायदा होत नाही म्हणून त्याला अक्कल शिकवण्यात जाऊ नाही. ऐका नाही, असं म्हटलं जातं शहाण्याला एक बात आणि मूर्खाला पूर्ण रात, संधी रात असं म्हटलं जातं. म्हणजेच त्याला असं म्हटलंय, त्याचे चार पर्याय दिलेले आहेत, खडकावर पेरले व्यर्थ गेले, उत्तम शेती धनी असावा, खेती अंथरून पाहून पाय पसरात, अंगावा सटली काच आताला नाही लाज. याचं काय उत्तर येईल मग? मूर्ख व्यक्तीला शहाणपण शिकवू नये, खडकावर पेरले आणि व्यर्थ गेले. काय? खडकावर पेरले आणि व्यर्थ गेले. त्याला समानार्थी मन मी दुसरी सांगितली. काय? जो शहाणपण शिकवायला जाऊ नाही. ओके, दुसरी मन सुद्धा मी सांगितली. काय सांगितली?
शहाण्याला अर्धी, शहाण्याला एक बात, मूर्खाला संधी रात असे सांगितलं. ओके, त्याच्यानंतर दिव्यांग मुलांची प्रदर्शनातील चित्रे पाहून प्रमुख पाहुणे डायडॅश, प्रमुख पाहुणे दिव्यांग मुलांची चित्रे पाहून प्रमुख पाहुणे स्तिमित झाले, आश्चर्यचकित झाले, स्तिमित झाले. त्याच्यानंतर अंगाऱ्याला गेला आणि पांगारा घेऊन आला. बघा, हा सुद्धा नगर परिषद मुख्य परीक्षेचे सगळेच प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेले आहेत, तेच प्रश्न विचारतो मी तुम्हाला. अंगाऱ्याला गेला आणि पांगारा घेऊन आला म्हणजे काय? इतका कामामध्ये एवढा वेळ लावला त्याने, एवढा वेळ लावला की अक्षरशः ते काम सफल झाल्यानंतर, ते काम टळून गेल्यानंतर तो आला, असं त्याचा अर्थ होतो. एखाद्या कामात इतका विलंब लावणे की ते काम सफल होण्याची वेळ टळून गेल्यानंतर येणे, टळून गेल्यानंतर येणे म्हणजे काय? अंगाऱ्याला गेला आणि पांगारा घेऊन आला, असं त्याचा अर्थ होतो. म्हणजे रेल्वेचं तिकीट काढायला गेला, रेल्वे निघून गेली तरी तो आला नाही, म्हणजे अंगाऱ्याला गेला आणि पांगारा घेऊन आला. त्याच्यानंतर ऋण असणे, ऋण असणे म्हणजे काय? कर्ज असणे. त्याच्यानंतर पुढचं आहे, प्रतिभाला तिच्या मैत्रिणींना आपल्या डॉक्टर नवऱ्याच्या यशाबद्दल आणि त्याच्या कमाईबद्दल सतत बोलताना ऐकून सर्व मैत्रिणींना उमजले की प्रतिभाच्या बाता म्हणजे. बघा, प्रतिभा नेहमी सांगायची माझा नवरा असा कमावतो, माझा नवरा तसा कमावतो, आणि ती कायम मैत्रिणींना सांगत असायची. ते कायम कायम ऐकून ऐकून आहे ना, मैत्रिणींना असं वाटलं की काय हिचं बोलणं म्हणजे काय, आठ हात लाकूड आणि नऊ हात ढलबी. आमच्याकडे असं नाही म्हणत, आमच्याकडे काय म्हणतात, नऊ हात लाकूड आणि एक हात लाकूड आणि नऊ हात ढलबी असं देखील म्हटलं जातं, किंवा एक हात काकडी आणि नऊ हात बियाणं असं असं देखील म्हटलं जातं. अशा वेगवेगळ्या पद्धतीने हे म्हटलं जातं. म्हणजे आता पुढचं आहे, राजाचा त्याग आणि तोच प्रजेचा भोग, राजाचा त्याग तोच प्रजेचा भोग. तुम्हाला याची गोष्ट माहिती असेल आपल्या आर्य चाणक्यांची. आर्य चाणक्यांना घोंगड्या वाटायला लावल्या आहे की नाही, तर त्या काळामध्ये ते मोठे सम्राट, सम्राटाच्या दरबारी कामाला होते. आर्य चाणक्य खूप घोंगड्या होत्या घरामध्ये, आणि तरी सुद्धा ते तसेच बाजूला झोपलेले होते, आणि त्यांनी बाजूला अशी घरची एक काहीतरी कांबळ छोटीशी पांगरली होती, हातात ते कुडकुडत होते. चोर चोरी करायला आले आणि त्यांनी पाहिलं की अरे इतर घोंगड्या बाजूला पडलेला असताना आता कुडकुडत आहे. त्यांनी त्याला उठवलं, अरे भाऊ तू कावर कुडकुडत आहे, तर त्याचा फायदा घे, है की नाही? आपण काय म्हणतो, तर असेल तर आपल्याजवळ असेल तर काय, आपण त्याचा फायदा घेणारच. तर आर्य चाणक्याने मात्र तसं नाही केलं, चोरांनी त्याला उठवण्याचं. मग त्याने सांगितलं की नाही, हे माझ्या प्रजेसाठी आहे आणि प्रजेला वाटायला दिलेलं आहे, हे प्रजेचं आहे, हे मी घेणार नाही, मी त्याला हात देखील लावणार नाही, ती काही माझी स्वतःची संपत्ती नाही, असं त्यांनी सांगितलं. म्हणजे राजाचा त्याग तोच प्रजेचा भोग, म्हणजे राज्यकर्ते आपमतलबी नसतील, आपलं सरकारचं मतलबी नसेल, तर तो प्रजेचा काय होईल, त्याचा फायदा होऊ शकतो आणि प्रजा सुखासमाधानाने राहू शकते. पुढचं आहे, दिवाकरचा शाळेतील अभ्यासाबाबतीत आळशीपणा पाहून आई वडील हताश झाले, म्हणजे नाराज झाले, कारण तो अभ्यास करायचा नाही दिवाकर. त्याचा नाद सोडायचा विचारात होते, पण दिवाकरच्या सरांनी त्याला समजावून सांगितले की आपण सर्वांनी त्याला सुधारायला वेळ दिला पाहिजे, कारण. आणि मग पुढे म्हण दिलेली काय, कारण बघा, तर ठीक आहे ना, आता अभ्यास करत नाही पुढे करेल, आता त्याला व्यवस्थित येत नाही, येईल त्याला पुढं, पण त्याला असं काही येत नाही, काही येत नाही म्हणू नका, कारण एका अंधनाने तुरी शिजत नाही. काय? एका अंधनाने तुरी शिजत नाही, म्हणजे एक अंधन केलं की लगेच, एक उकळी आली की लगेच तुरी शिजत नाही, कारण तुरी शिजायला काय लागतो, खूप वेळ लागतो. तुरीची डाळ अशी डाळ असते की सर्वात जास्त वेळ ती शिजण्यासाठी लागणारा वेळ असतो. किंवा आमच्याकडे असं म्हटलं की हागायला गेला तुरी तुरी शिजून गेल्या, म्हणजे काय, तो हागायला जाई जाऊन येईपर्यंत काय तुरी शिजणार आहेत का, असा त्याचा अर्थ होतो, म्हणजे त्याला वेळ लागतो. त्याच्यानंतर आभाळ कोसळणे झालं, आपलं संकट येणं, खूप संकट येणं. त्याच्यानंतर अर्धचंद्र देणं, ऐकी नाही, तर अर्धचंद्र देणं म्हणजे काय, हकालपट्टी करणं, हकालपट्टी करणं, अर्धचंद्र देणं. पुढचं पुन्हा वाक्य आहे, राव सरांना अमित सरांनी विद्यार्थ्यांना ओरडून न समजावण्याबद्दल खूप सांगितलं. सरांना सांगितलं की विद्या मुलांना ओरडत जाऊ नका, तर मी स्वतः मुख्याध्यापक आहे, मी शिक्षकांना सांगतो की मुलांना जास्त ओरडत जाऊ नका, त्यांना व्यवस्थित समजून सांगा, ऐकी नाही, एका अंधनाने काय तुरी शिजत नाही, येईल त्याला. पण ते राव सर जे तापट होते त्यांच्यामध्ये काहीच बदल झाला नाही, मग त्यांना कोणतं मन चालेल, पालथ्या गड्यावर पाणी, पालथ्या गड्यावर पाणी. त्याच्यानंतर पुढचं आहे, मुंबईतील उपनगरी रेल्वे प्रवासात मोबाईल चोरणारा सापडल्यावर लोकांनी त्याची चांगलीच काय केली, कणिक टिमली का मंदरना केली का पाठ थोपडली का दाद दिली. तर चोरी चोर जर समजा चोरी करताना सापडला तर आपण काय करतो, त्याला यथेच्छ धुलई करतो, म्हणजे काय करतो,
त्याची कणिक टिंबतो. कणिक टिंबतो आहे ना, गव्हाचं पीठ असं त्याला एकदम टिंबावं लागतं, आहे की नाही? खूप म्हणजे कणिक टिंबणे म्हणजे काय, खूप मार देणे असा त्याचा अर्थ होतो. आता पाठ चोरणे म्हणजे कुचराई करणे, कामात कुचराई करणे, पाठ चोरणे. त्याच्यानंतर पुढचं आहे, 1971 युद्धात भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्यावर व वायुसेनेवर हल्ला चढून त्यांचा किंवा त्यांच्या डायडॅश व शेवटी पाकिस्तानला हार चिठ्ठी लिहून शरणागती पत्करावी लागली. तर त्यांचा उत्पात केला काय वायुसेनेने, भूदल सेनेने त्याचा उत्पात केला, उत्पात केला आणि शेवटी पाकिस्तानाला काय शरणागती पत्करावी लागली, कारण की आपल्या भारत पाकिस्तान युद्धामध्ये. त्याच्यानंतर खूप अवघड कार्य पूर्ण करण्यासाठी राजेशने डायडॅश, एवढं मोठं अवघड काम होतं ते पूर्ण करण्यासाठी राजेशने काय केलं, जीवाचे रान केले. जीवाचे रान केले म्हणजे खूप प्रयत्न करणे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सुकुमार नवीन शाळेमध्ये दाखल झाला, त्याची नवीन शाळेतील मुलांची मैत्री जमली, म्हणजे काय जमलं, सूत जमलं. नवीन नवीन परिस्थितीची सामावून घेतलं म्हणजे काय, सूत जमणे. त्याच्यानंतर पानिपतच्या युद्धामध्ये लक्ष बांगडी फुटली, म्हणजेच काय, वैधव्य आलं. त्याच्यानंतर दररोज कष्ट केल्यावर जेवण मिळते, म्हणजे कष्ट केल्यावर, दररोज कष्ट केल्यावरच जेवण मिळतं, म्हणजे काय, त्याचं पोट हातावर आहे, हातावर पोट असणे म्हणजे कष्ट केल्यावरच जेवायला मिळणे. त्याच्यानंतर वाखाणणी करणे, वाखाणणी करणे म्हणजे काय, स्तुती करणे, अर्धचंद्र मिळणे, हकालपट्टी होणे. पेरूच्या झाडाचे मालक समोरून येताच, येताना दिसताच पेरू पाडणाऱ्या मुलांचा काय झाला, चेहरा पांढरा फटफटीत झाला. काय, आता आपल्याला मार मिळेल म्हणून चेहरा पांढरा फटफटीत पडला. कॉलेजच्या स्नेहसंमेलनात अनिताने स्टेजवर पाहिले, अनिताने स्टेजवर पहिले काय केलं, पदार्पण करणे. पदार्पण करणे म्हणजे काय, सुरुवात करणे. त्याच्यानंतर पुन्हा तोच प्रश्न आले, दिव्यांग मुलांची चित्र पाहून प्रमुख पाहुणे स्तिमित झाले, म्हणजे आश्चर्यचकित झाले. त्याच्यानंतर पायमल्ली करणे, पायमल्ली करणे म्हणजे काय, नाही का नाही, पायमल्ली बघा, त्यांनी पोलिसांनी स्वतःच नियमांची पायमल्ली करतात, म्हणजेच काय, ते धुडकवून लावतात, म्हणजे स्वतःच नियम पाळत नाही असा त्याचा अर्थ होतो. त्याच्यानंतर हातखंड असणे, हातखंड असणे म्हणजे काय, कुशलता असणे. बघा, ते काम करण्यामध्ये त्याचा हातखंड आहे, म्हणजे ते काम तो सहज करतो, म्हणजे ते कुशल आहे, निपुण आहे असा त्याचा अर्थ. तोंड दाबून बुक्क्यांचा मार म्हणजे काय, तोंड दाबून बुक्क्यांचा मार म्हणजे काय, मुकाट्याने दुःख सहन करणे, मुकाट्याने दुःख सहन करणे. आभाळ फाटणे अनेक संकटेने, पूर्णता बदलणे म्हणजे आमूलाग्र बदल होणे, आमूलाग्र बदल होणे म्हणजे पूर्णता बदलणे. पदरमोड करणे म्हणजे शिलकीतील पैसा खर्च करणे, आपला स्वतःचाच पैसा खर्च करणे. बघा, आम्ही शाळेसाठी पदरमोड करून शाळा नावारूपास आणण्याचा प्रयत्न करत आहोत, म्हणजे काय, पदरमोड करत आहोत म्हणजे स्वतःचा पैसा, शिलकीतील पैसा स्वतः खर्च करत आहोत. त्याच्यानंतर अनुग्रह करणे, अनुग्रह करणे म्हणजे काय, उपदेश करणे, अनुग्रह करणे म्हणजे उपदेश करणे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, अभय देणे, अभय देणे म्हणजे काय, सुरक्षितपणाची खात्री देणे. काय देणे, अभय देणे म्हणजे सुरक्षितपणाची खात्री देणे. अभयारण्य असतं बघा, अभयारण्य तिथं प्राण्यांचं अभयारण्य असतं, तिथं त्या प्राण्यांना अभय असतं, म्हणजे मोकळं सोडून दिलं जातं, तिथं त्यांना कुणी मारू शकत नाही, मारलं तर त्यांना जेल होऊ शकते. ओके, अभयारण्य, पक्ष्यांचं अभयारण्य, त्या पक्ष्यांना तिथं कोणी हात लावू शकत नाही, त्यांच्या कोणत्याही अंड्यांना वगैरे कशाही कोणी हात लावू शकत नाही, त्याला अभयारण्य असं म्हणतात. त्याच्यानंतर दगडाला पाजर फुटणे, दगडाला पाजर फुटणे म्हणजेच काय, निर्दय माणसाच्या अंतःकरणात सुद्धा प्रेमाचा झरावा आणि, खूप निर्दयी माणूस आहे तो, कधीच कोणाला मदत करत नाही, परंतु रस्त्यावर ऍक्सिडेंट झालेला असताना त्याच्या सुद्धा अंतःकरणाला पाजर फुटला आणि त्याने मदत केली, म्हणजे काय, दगडाला पाजर फुटणे म्हणजे निर्दयी माणसाच्या अंतःकरणात देखील प्रेमाचा पाजर फुटणे. त्याच्यानंतर कमाई भरपूर असली की चैन करायची आणि कमाई नसली की उपाशी राहायचं. काय सांगितलं, खूप पैसा आला की मजा मौज मजा करायची आणि पैसा नसला की उपाशी राहायची, या अर्थाची वाक्प्रचार कोणता, तर काय, असेल तेव्हा दिवाळी आणि नसेल तर तेव्हा शिमगा, असेल तेव्हा दिवाळी आणि नसेल तेव्हा शिमगा हा त्याचा अर्थ होतो. आले अंगावर घेतले शिंगावर म्हणजे काय, संकटाचा सामना धैर्याने करावा. आले अंगावर, त्या अंगावर आले तर काय, घेतले शिंगावर. मग बघा, आपण बैल आहे,
तर ते आपण बैलाच्या कोणी आहे त्याच्या अंगावर तो काय करतो शिंगावर घेतो, बरोबर आहे का नाही, म्हणजे संकटाचा सामना तो धैर्याने करतो. त्याच्यानंतर तोडचं पाणी पळणे म्हणजे घाबरून जाणे. चुकीचा पर्याय कोणता असं विचारलेला आहे तर हातचामळ. हातचामळ म्हणजे काय, सहज घडणारी गोष्ट, बरोबर आहे. सत्व घेणे, सत्व घेणे म्हणजे कसून परीक्षा घेणे, हेही बरोबर आहे. पोटात शिरणे म्हणजे तिरस्कार करणे, चूक आहे. पोटात शिरणे म्हणजे काय, त्याच्या पोटात शिरून त्याने काम करून घेतलं म्हणजे त्याच्या अंतकरणात भिडून त्याने काम केलं. टफ करणे म्हणजे अडखळत वाचणे, ही बरोबर असू शकतो. टफ करणे म्हणजे अडखळत वाचणे, मी पहिल्यांदाच ऐकलं. टफ करणे म्हणजे अडखळत वाचणे. हा टफ करणे नाही, ते टफ करणे असं आहे. काय टफ करणे म्हणजे काय, अडखळत वाचणे, बरोबर आहे. चला आता डोके या अवयवावरून तयार झालेला पुढील पैकी वाक्प्रचार, संतापणे या अर्थाचा वाक्प्रचार कोणत्या, म्हणजे काय, डोके उठणे, डोक्यावर खार फोडणे, डोक्यावर चढणे, डोक्यात राग घालणे. तर मग आता डोक्यात राग घालणे आपण पाहिलं, सोना काकू डोक्यात राग घालायच्या, कारण काय, तिच्या मुलांनी समाज सुधारक विचारांमुळे काय हुंडा न घेता लग्न केलं म्हणून तिच्या आधी म्हणून डोक्यात राग घालायची. त्याच्यानंतर डोक्यात राग घालणं म्हणजे काय, संतापणे असं त्याचा अर्थ होतो. तर डोके उठणे म्हणजे काय, स्वतःला खूप एखादी मोठमोठ्याने किंवा बाजूला बँड चालू आहे, आवाज चालू आहे, त्याच्याने आपलं डोकं उठतं म्हणजे काय, डोकं दुखतं किंवा त्रास होणे. डोक्यावर त्याच्यानंतर डोक्यावर खापर फोडणे म्हणजे दुसऱ्यावर काय करणं, त्याने माझ्या डोक्यावर खापर फोडलं म्हणजे काय, त्याचा जो गुण आहे तो माझ्यावर त्याने सिद्ध केला असं त्याचा अर्थ. त्याच्यानंतर पाणी पडणे, पाणी पडणे म्हणजे काय मग, तर पाणी पडण्याचा अर्थ वाया जाणे. त्याच्यानंतर अचूक वाक्प्रचाराची जोडी, तर अन्नास लावणे म्हणजेच उदरनिर्वाहास मदत करणे. बघा मी त्याला उदरनिर्वाहाला मदत केली म्हणजे त्याला अन्नास लावणे असं त्याचा अर्थ होतो. हातातोंडाशी गाठ पडणे म्हणजे जेमतेम खाण्यास मिळणं, हातातोंडाशी गाठ पडणं म्हणजे काय, जेमतेम खाण्यास मिळणं. त्याच्यानंतर सद्गतीत होणं, सद्गतीत होणं म्हणजेच काय, बघा कोणीतरी मोठी व्यक्ती वारली, जवळची व्यक्ती वारली, तर त्यावेळेस आपण सद्गतीत होतो म्हणजे काय, आपल्याला दुःख होतं आणि त्यावेळेस आपण गहिवरतो. त्याच्यानंतर बघा पुलवामा दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात आहे याची भारतीय सैनिकांना बालंबाल खात्री होती. पाकिस्तानी पुलवामा दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात आहे याची भारतीय सैनिकांना बालंबाल माहिती होती किंवा बालंबाल खात्री होती, या अर्थाचं काय, म्हणजे काय, पक्की खात्री असणे. त्याच्यानंतर योग्य जोड्या जुळवा, शेरास सव्वा शेर म्हणजे काय, शेरास सव्वा शेर, तर याचा अर्थ होतो दुसरा पहिल्याहून सरस, शेरास पहिल्या सर. अंगापेक्षा बोंगा मोठा म्हणजे खऱ्या गोष्टीपेक्षा अवडंबर मोठ. जनी जनार्दन, जनी जनार्दन म्हणजे काय, पाचामुखी परमेश्वर, पाच लोक सांगतील, इतर लोक सांगतील, सर्व लोक सांगतील ते खरं मानायचं. आणि खान तशी माती, तर खान तशी माती म्हणजे काय, जसं बीज तसा अंकुर, जसे आई वडील असतील तर त्या गुणी असतील तर ते मुलं सुद्धा गुणी निघतील असा त्याचा अर्थ होतो. त्याच्यानंतर डोळ्यात अंजन घालणे, त्याचे मी बघा मी त्या विद्यार्थ्याच्या डोळ्यात अंजन घातलं म्हणजे काय, त्याला त्याची चूक लक्षात आणून दिली. त्याच्यानंतर बघा तो मोठा मतलबी मनुष्य आहे त्याच्या डॅश हे चांगले, सांगा त्याच्या वाऱ्यास उभे राहणं न चांगलं म्हणजे त्याच्या नादाला न लागणं चांगलं. त्याच्यानंतर चुकीची जोडी ओळखा, दोनच राहिले शेवटचे, नाक मुरडणे म्हणजे नापसंती दर्शविणे, नाव न उरणे म्हणजे काही शिल्लक न राहणे, नजरेत भरणे म्हणजे डोळ्यात काहीतरी जाणे, नकराश्रू डाळणे म्हणजे खोटे अश्रू डाळणे. तर तिसरं चूक आहे, नजरेत भरणे म्हणजे डोळ्यात काहीतरी जाणे, ही चूक आहे. नजरेत बघा, नाक मुरडणे म्हणजे त्याने नाक मुरडलं म्हणजे काय, नापसंती दर्शवली, नाव न उरणं म्हणजे काहीच न शिल्लक राहिलं, नकराश्रू ढाळणे, बघा याला क्रोकोडाईल टियर म्हणतात इंग्लिशमध्ये, क्रोकोडाईल टियर म्हणजे काय, खोटे खोटे अश्रू. त्याच्यानंतर आहे काळजी दूर होणे, काळजी दूर होणे म्हणजे काय, आणि माझा जीव भांड्यात पडला म्हणजे माझी काळजी दूर झाली, ते सुखरूप आहेत असं ऐकल्यावर माझा जीव भांड्यात पडला. आणि वाक्प्रचार नसलेला पर्याय कोणता, 2019 कनिष्ठ लेखापाल लेखालिपिक परीक्षेत विचारलेला प्रश्न आहे. तोंडात बोट घालणे वाक्प्रचार आहे, तोंडाची वाप दवडणे बरोबर आहे, तोंड काळे करणे वाक्प्रचार नसलेला पर्याय आपल्याला याच्यामध्ये
ओळखायचा आहे. तर तोंड दाबून भुक्यांचा मार हा काही वाक्प्रचार नाही. तोंड दाबून भुक्यांचा मार ही काय मन आहे, काय मन आहे. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला हे काही वाक्प्रचार जे आहेत हे काही वाक्प्रचार आज आपण पाहिलेले. पुढच्या भागामध्ये उर्वरित वाक्प्रचार पाहू, म्हणजे वाक्प्रचारात आणि खास करून तुम्हाला परीक्षेमध्ये ग्रामरच्या जोडीला वाक्प्रचार जास्त विचारले जातात. प्रत्येक परीक्षेमध्ये प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये एक किंवा दोन वाक्प्रचार येत आहे बघा. तर अतिशय मेहनतीने मी तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न केला. चला त्याला एक लाईक होऊ द्या, चांगली कमेंट होऊ द्या. ज्या चॅनल सबस्क्राईब केला नसतं तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट.